मी जास्त वेळ बोलणार नाही, बोलायची इच्छा नाही, मला वाटतं ऐकून घेतलं पाहिजे आणि ऐकून नाही घेतलं तर मग गेल्या वेळेसारखं होतं। तुम्हाला माहित आहे कसं झालं, सगळ्यांच्या जयंत्या शासनाच्या वतीने होतात पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती शासनाच्या वतीने होत नाही, ती झाली पाहिजे। तर चार विद्यापीठाचा विरोधात निर्णय असून देखील मंत्री परिषदेने त्यांच्या नेतृत्वामध्ये निर्णय केला आणि अहिल्यादेवीच्या जन्मस्थळापासून 6 किलोमीटर वरती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हळगाव ही 3 शताब्दी वर्ष राज्यात तर झालंच पाहिजे पण देशात देखील झालं पाहिजे ही आमची मागणी आहे। आणि त्या जयंतीला देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आले, लोकसभा अध्यक्ष आले, अनेक वेळा मुख्यमंत्री आले, अनेक वेळा केंद्रीय मंत्री आले, राज्यमंत्री आले, चोंडीमध्ये राष्ट्रपती येऊन गेल्याच्या नंतर आता आमची एकच इच्छा आहे, देशाच्या पंतप्रधानाने या पवित्र भूमीला भेट दिली पाहिजे। नको त्या वेळेला बोलल्यावर गडबड होते आणि वेळेवर बोलल्यावर दखल घेतली जाते, त्यामुळं साहेब आपण छत्रपती संभाजीनगर केलंच आहे, धाराशिव पण केलंच आहे, आमचा अहमदनगर का मागं ठेवलंय, अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करावं अशी या राज्य उत्सव समितीच्या वतीनं समाजाच्या वतीनं मी मागणी करतो। मला वाटतं ही मागणी केल्यानंतर मागणी ही पूर्ण केल्याशिवाय माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार नाहीत याची मला आणि आपल्या सर्वांना खात्री आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीच्या निमित्तानं आज या पावन आणि पवित्र भूमीमध्ये आपण सर्वजण आलात, तुमचं मनापासून स्वागत करतो। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, त्याचबरोबर खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले साहेब, या नगरीचे शिल्पकार माजी मंत्री आदरणीय डांगे साहेब, मोनिकाताई राजळे, आमदार गोपीचंदजी पडळकर, आमदार बबनरावजी पाचपुते, माजी आमदार पोपटरावजी गावडे, माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे, माजी आमदार बाळासाहेबजी मुरकुटे, माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब, व्यासपीठावरील उपस्थित सर्व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव महाराष्ट्र राज्याचे सर्व सदस्य, पत्रकार, छायाचित्रकार, बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आलेले आहात, आपण अहिल्यादेवीचे भक्त आहात, या पुण्यनगरीमध्ये तुमचा मी स्वागत करण्यासाठी उभा आहो आणि त्यामुळं मी स्वागत केल्यानंतर आपलं हे श्रद्धेचं स्थान आहे, या श्रद्धेच्या स्थानावरून आपण प्रेरणा, ऊर्जा आणि अहिल्यादेवींना नतमस्तक होऊन अभिवादन करण्यासाठी आलेला आहात। राज्याचं सर्वश्रेष्ठ नेतृत्व आपल्या या अहिल्यादेवींना नतमस्तक होण्यासाठी आलेलं आहे,
अभिवादन करण्यासाठी आलेलं आहे. त्यामुळे सर्व अहिल्या भक्तांनी असं दर्शन करा की पुढे येणाऱ्या सर्व आपल्या समाजाच्या आडी अडचणी आणि प्रश्नावरती थेट तोडगा काढणारे व्यक्ती आपल्यामध्ये आहेत. मी जास्त वेळ बोलणार नाही, बोलायची इच्छा नाही. मला वाटतं ऐकून घेतलं पाहिजे आणि ऐकून नाही घेतलं तर मग गेल्या वेळेसारखं होतं. तुम्हाला माहित आहे कसं झालं. त्यामुळं आपण समजदार आहात. माननीय आतापर्यंत जे झालं ते झालं. माननीय मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, आपली सगळी राज्याची जयंती उत्सव समिती आहे. हा इतिहास आपल्यापुढं सांगणं अतिशय गरजेचं आहे. आणि हा इतिहास सांगत असताना माजी मंत्री आदरणीय अण्णासाहेब डांगे यांनी 1994 साली विरोधी पक्ष नेता असताना या चोंडीला भेट दिली. त्यानंतर 95 सरकार आलं. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आल्यानंतर त्यामध्ये ते मंत्री होते. विरोधी पक्षामध्ये दिलेला शब्द खरा करून दाखवण्यासाठी 25 ऑगस्ट 1995 या गावाला भेट दिली. त्या गावेळेस या गावाला पूर्ण वेड्या बाबळीनी वेढा टाकला होता. नदीवरती पूल नव्हता, बंधारण नव्हता, याय जायला रस्ता नव्हता. जन्मस्थळ अडगळीत पडलं होतं, तिथं जायला कोणाला वाट नव्हती. अशा परिस्थितीमध्ये त्या वेळेस मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे साहेब यांनी 2 कोटी रुपये द्यायचं कबूल केलं आणि हा निधी आला. आज जे आपण चोंडीचं चित्र पाहतोय ते सातत्यानं बदलत असताना आपल्याला दिसतंय. परंतु हे बदलत असताना दिसत असून त्याचबरोबर आपल्याला सोलापूर विद्यापीठाला नाव देण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलं. आम्ही सर्व समितीच्या सदस्यांनी मागणी केली. 2016 साली आम्ही म्हटलं साहेब सगळ्यांच्या जयंत्या शासनाच्या वतीने होतात पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती शासनाच्या वतीने होत नाही, ती झाली पाहिजे. एक दिवसात जीआर काढणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. जे आदिवासींना जायचं ते धनगर समाजाला मिळालं पाहिजे. मुख्यमंत्री असताना 1000 कोटी रुपयाची तरतूद केली, ते देखील आपल्याला लागू केलं. जास्त मी सांगत बसताना आपल्याला हे सगळं माहित आहे. आता एकनाथरावजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे उपमुख्यमंत्री तर आहेतच पण अर्थमंत्री आहेत. आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे पशुसंवर्धन मंत्री आहेत. 10,000 कोटी रुपये देऊन मेस महामंडळ काढलंय. बिगार व्याजी आपल्याला ह्या कर्जाच्या माध्यमातून ऊर्जित अवस्थेत आणून मुख्य प्रवाहात आणण्याची योजना माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी आणलेली आहे. आपल्या कल्याणासाठी, आपल्या हितासाठी अशा पद्धतीनं निर्णय घेणारं सरकार. मी म्हटलं आपण नेहमी करतात चोंडीला येतात, राष्ट्रपती आले, अमित दैशहा आले, सुमित्राताई महाजन आले, भारतीय जनता पार्टीचे इतर पक्षाचे अनेक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले. माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं की आमच्या जिल्ह्याचं कृषी महाविद्यालय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने निघालं पाहिजे. नुसतं निघालंच नाही तर 4 विद्यापीठाचा विरोधात निर्णय असून देखील मंत्री परिषदेने त्यांच्या नेतृत्वामध्ये निर्णय केला
आणि अहिल्यादेवीच्या जन्मस्थळापासून 6 किलोमीटर वरती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हळगाव हे निर्माण केलं. 65 कोटी रुपये खर्च करून निर्माण केलं. आणि म्हणून जास्त वेळ न बोलता आता देखील 14 महिलांना 14 तालुक्यातला पुरस्कार दिले. मला वाटतं राज्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या महिलांना 2-2 प्रत्येक गावात पुरस्कार देत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची गावागावामध्ये आठवण झाली पाहिजे आणि त्यांच्यासारखा कारभार महिला भगिनींनी केला पाहिजे आणि म्हणून राज्य सरकारने हा पुरस्कार चालू केला. आज त्यांच्या जन्मदिवशी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याचं देखील आज या ठिकाणी वितरण केलेलं आहे. आणि बंधूंनो, खऱ्या अर्थानं तुम्हाला या गोष्टी सांगत असताना तुमचे माझे काही प्रश्न आहेत. तुम्ही म्हणता झालं तेच सांगितलं, पण काही राहिलंय ते झालं पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची आज 298वी जयंती आहे. पुढच्या वर्षी 299वी जयंती आहे. आणि या 299व्या जयंतीनंतर त्रिशताब्दी जन्म जयंती उत्सव येणार आहे. म्हणून माझी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती महाराष्ट्राची आपल्याला विनंती करते. आणि मला वाटतं की 300वे वर्ष साजरा करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये भरीव निधी देऊन अहिल्यादेवींची वेळोवेळी सगळ्या गावामध्ये आठवण आली पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे, विकास झाला पाहिजे, समाजाला समृद्धी मिळाली पाहिजे, यासाठी एक बृहत आराखडा तयार करून त्याला मान्यता द्यावी अशा प्रकारची मी विनंती करतो. एवढाच नाही, राज्यात तर होईलच पण काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा ज्यांनी जीर्णोद्धार केला त्याच्यानंतर देशाच्या पंतप्रधानाने आत्ता केला. ही 300 वर्ष राज्यात तर झालंच पाहिजे पण देशात देखील झालं पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि त्या जयंतीला देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आले, लोकसभा अध्यक्ष आले, अनेक वेळा मुख्यमंत्री आले, अनेक वेळा केंद्रीय मंत्री आले, राज्यमंत्री आले. चोंडीमध्ये राष्ट्रपती येऊन गेल्याच्या नंतर आता आमची एकच इच्छा आहे, देशाच्या पंतप्रधानाने या पवित्र भूमीला भेट दिली पाहिजे. म्हणून ही समिती ही एक विनंती करते आहे. आणि आता जास्त वेळ बोलणार नाही, तुमच्या मनातली माझ्या मनातली सर्वांच्या मनातली एकच मागणी आहे. आता कसं वेळेवर बोलले, नको त्या वेळेला बोलल्यावर गडबड होते आणि वेळेवर बोलल्यावर दखल घेतली जाते. त्यामुळं साहेब आपण छत्रपती संभाजीनगर केलंच आहे, धाराशिव पण केलंच आहे, आमचा अहमदनगर का माग ठेवलंय, अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करावं अशी या राज्य उत्सव समितीच्या वतीनं समाजाच्या वतीनं मी मागणी करतो. मला वाटतं ही मागणी केल्यानंतर मागणी ही पूर्ण केल्याशिवाय माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार नाहीत याची मला आणि आपल्या सर्वांना खात्री आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि जयंतीच्या आपल्या सर्वांना मनभरून खूप खूप शुभेच्छा देतो.